नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण एम्प्टी फॉलिकल सिंड्रोम म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये नेमकं काय असतं ह्याबद्दल बोलूया आणि हे पुढे गेल्यानंतर कितपत त्रासदायक होऊ शकतं ह्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. एम्प्टी फॉलिकल म्हणजे पोकळ असलेलं बीज. आता ज्या वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीबीजं तयार करण्यासाठी इंजेक्शन देतो आणि दोन्ही बाजूच्या अंडकोशामध्ये आपल्याला स्त्रीबीजं वाढताना फॉलिकल्स दिसतात, हे फॉलिकल्स आपण ओव्हम पिकअपची शस्त्रक्रिया करून संबंधाच्या जागेतनं काढतो आणि प्रत्येक फॉलिकलमध्ये एक बीजांड आपल्याला दिसतं, जे की M2 असू शकतं, किंवा GV असू शकतं, किंवा M1 असू शकतं. काही पेशंटमध्ये, म्हणजे साधारण 10 लाखात एका स्त्रीमध्ये, हे जे दिसणारे फॉलिकल आहेत हे आपण काढल्यानंतर ते पोकळ निघतात आणि त्याच्यामधनं एकही अंड निघत नाही, आणि अशा अत्यंत दुर्मिळ अवस्थेला एम्प्टी फॉलिकल सिंड्रोम असं म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबी केल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला लक्षात येतं की अंडी पोकळ आहेत, त्यामध्ये बाळ बनवण्याची कार्यक्षमता नाही, किंबहुना अंडीच नाही काही पेशंटमध्ये, नुसतेच फॉलिकल्स दिसत आहेत, अशा पेशंटमध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग सुचवतो, किंवा डबल ट्रिगर किंवा डोनर अंड्याचा प्रोग्रॅम हे सुचवलं जातं. जर तुम्हाला एम्प्टी फॉलिकल सिंड्रोम असेल तर, आणि जर जेनेटिक टेस्टिंग केलेलं असेल तर, त्या अनुषंगाने जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर टेस्ट ट्यूब बेबीला निश्चितपणे यश जास्त मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.